नकारात्मक गोष्टींना बाजूला सारत सकारात्मक गोष्टी व व्यक्तीला प्राधान्य द्यावं. सुरेश पाटील यांच्यावर जनतेचं प्रेम असल्यानं अलोट गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय. हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे अथर्व गार्डन येथे गुरुवारी सायंकाळी विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी उपस्थित महाराजांचं पादपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे गेल्या 25 वर्षांपासून जनतेची सेवा करीत आहेत. मोठा जनाधार त्यांच्या बाजूने आहे. महापालिकेतील एक अभ्यासू आणि स्पष्ट बोलणारा वक्ता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी नकारात्मक व्यक्तींना बाजूला सारून सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यापुढील काळात मार्गक्रमण करावं. राजकीय जीवनात त्यांची यशस्वी कारकीर्द होईल, तसेच कुमारी कनिष्का हिला दीर्घायुष्य लाभो असे आशीर्वचनपर हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिले. कनिष्का बिपिन पाटील यांच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्ताने व सन्माननीय सुरेश अण्णा पाटील यांच्या माध्यमातून 75 लाखाच्या विकास निधीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय ईश्वरानंदजी महास्वामीजी, शिवपुत्र महास्वामीजी या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं, बोलावलं, असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे कायदेशीर सल्लागार आदरणीय हरिभक्तिपरायण नागनाथजी पाटील साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी, कार्यक्रमाच्या माझ्या मनोगताच्या प्रारंभी मी या ठिकाणी आदरणीय सुरेश अण्णा पाटील, पाटील परिवार आणि कनिष्का पाटील यांना पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आयु आरोग्य त्यांच्या परिवाराला ईश्वरानं आयु आरोग्य अर्पित करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अण्णांनी बोलत असताना आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेतील एक अभ्यासू असा वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे सुरेश अण्णा आहे. ते ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे पद भोगत होते त्यावेळेला मी वारकरी मंडळाचं काम घेऊन त्यांच्याकडे जात होतो आणि त्यांनी त्या कामांमध्ये अनेक वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याची जाणीव मनामध्ये असल्यामुळं मला एक तासा घोंगडे वस्ती येथील हनुमान मंदिर, शिवनेरी व्यायामशाळा व अभ्यासिका 30 लाख, घोंगडे वस्ती भागात अंडरग्राउंड केबल टाकणं 25 लाख, घोंगडे वस्ती बोळामध्ये फेवर ब्लॉक टाकणं 16 लाख, जय भवानी बगीचामध्ये खुला जिम साहित्य बसवणं 2 लाख, घोंगडे विहिरीजवळ सभामंडप बांधणं 2 लाख अशा विविध विकास कामांचं उद्घाटन गुरुवारी सायंकाळी करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर श्री बसवारूढ मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र सारवाडकर महास्वामीजी, अखिल भाविक वारकरी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे कायदेशीर सल्लागार हरिभक्त परायण नागनाथ पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदन शिवे, चन्नवीर चिट्टे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, सिद्धेश्वर बोर्गे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कनिष्काच्या प्रथम वाढदिनी महास्वामीजींच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न झाला. राजकारणात स्वार्थ परमार्थ साधून प्रभागामध्ये विविध विकास कामांचे निधी आणून विकास केला आहे असे सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले. आज आमच्या मुलीचा वाढदिवस मला आप्पाजींना आणि आमच्या इंद्रिय महाराजांना सांगायचं आहे. नातीचा वाढदिवस खरा आहे पण तो आम्ही राजकारणी लोक स्वार्थ आणि परमार्थ बघत असतो, त्यामुळं या प्रभागाचं प्रभाग क्रमांक 3 सर्व सोलापूर शहरामध्ये आपण प्रत्येक एरियात बघितलं आहोत. इंदिरा वसाहतपासून ते भाजी मार्केट घोंगडी वस्तीपासून ते मड्डी वस्ती ते ऐना रेव्हा पाटील मंगल कार्यालय, मानवीनगर, ऐनाकर पट्टा करत करत आपण सोनानगर, गणेशनगर, मुनाळेभोळ, बसवनगर या सर्व भागाच्या ढोरवेली, मंत्री चंदनगर, होमकर नगर, शहर वस्ती या सर्व भागाचं उद्घाटन करता करता या सर्व लोकांना वाटत होतं की अण्णा ज्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, मूळ जन्मस्थान माझं हे घोंगडी वस्ती आहे, या घोंगडे वस्तीत काय करणार का नाही असं लोकांना वाटत होतं. मी म्हणतो या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वात जास्त निधी कुठं आणला असेल
तर या घोंगडे वस्ती आमच्या माता बंधू भगिनीसाठी आत्ता सांगितले आमच्या मल्लूंना चोपडेंनी की बाबा घोंगडे वस्तीमध्ये आप्पाजी आणि महाराजांना सांगायचं विशेष का बोलवलंय की हनुमान मंदिर इथं शिवनेरी व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेचं या ठिकाणी मंदिर या रूपानं बांधता येत नाही म्हणून आम्ही तिथं अभ्यासिका आणि व्यायामशाळा असं म्हणून या ठिकाणी 25 लाख रुपये त्या ठिकाणी आम्ही मागणी केला 25 लाख रुपये नगरोत्थानमध्ये मंजूर झालेले आहे। हे मंजूर झाल्यानंतर आता आपण लोकांना वाटायला लागलंय की बाबा लाईटचे दिवे प्रत्येकाच्या घराला लागलेत ते केबल कनेक्शन आहे ते केबल कनेक्शन अंडरग्राउंड करण्यासाठी या ठिकाणी 30 लाख रुपये आपण मंजूर केलेला आहे। जवळजवळ ते 30 लाख आणि 25 लाख आणि घोंगडे वस्तीत आपण रस्ते आपले चांगले आहेत आता थोडेफार आता केबल घालत असताना खराब होतील पण जेव्हा खराब होणार आहे तेही रस्ते आपण करणार आहे परंतु प्रत्येक बोळात जे जे मंदिर मस्जिद दर्गा आहेत त्या प्रत्येक बोळामध्ये या ठिकाणी आपण सिमेंट काँक्रीट केला आपण सिमेंट काँक्रीट करत असताना या ठिकाणी आपल्या माता बंधू भगिनी गरीब लोक आहेत त्यांच्या घराविषयी फेवर ब्लॉक घातलं पाहिजे। पाटील यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजनासाठी कार्यक्रमस्थळी चिल्ड्रन पार्क साकारण्यात आलं होतं। या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कनिष्का हिच्या प्रथम वाढदिनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे सिद्धलिंग या पुराणिक नरसंगप्पा मनकल बसवराज जाटगल बंडप्पा डोळे सायबन्ना मुडल लिंगप्पा पुजारी दशरथ गंजळी रवी मारता नागेश एले परशुराम संदूपटला किसन घोडके किरण वल्याळ सुरेश बिद्री आदींनी कुमारी कनिष्का हिला शुभेच्छा दिल्या।